हॅलो चला तर ऑनलाईन भाषा शिकूया व्याकरण भाग एक व्हिडिओ क्रमांक सहा भूतकाळ भूतकाळ म्हणजे क्रियापदावरून समजते की क्रियापूर्वी घडली आहे उदाहरणार्थ मेघाने नाच केला राजूने चित्र काढले खालील वाक्य लक्षपूर्वक वाचा निनाद लपला निनादने चित्र काढलं निनादला पीस सापडलं या वाक्यातील क्रियापद ओळखा लपला काढलं सापडलं बरोबर. निनाद लपला भूतकाळात पहिल्या वाक्यात कर्त्याला म्हणजे निनादला प्रत्यय लागला नाही निनादने चित्र काढलं तर दुसऱ्या वाक्यात कर्त्याला ने प्रत्यय लागला निनादला पीस सापडलं तर तिसऱ्या वाक्यात कर्त्याला ला प्रत्यय लागला लक्षात ठेवा अकर्मक क्रियापदाच्या वाक्यात भूतकाळात कर्त्याला प्रत्यय लागत नाही तर सकर्मक क्रियापदाच्या वाक्यात भूतकाळात कर्त्याला ने किंवा ला प्रत्यय लागतो क्रियापद म्हणजे आपण जे जे करतो किंवा कृती करतो ते म्हणजे क्रियापद उदाहरणार्थ चालणे धावणे खेळणे झोपणे वाचणे लिहिणे घालणे बघणे फेकणे चढणे अशा असंख्य कृती आपण करत असतो करता म्हणजे क्रिया किंवा कृती जो करतो तो करता करता शोधताना क्रियापदाला प्रश्न विचारायचा नारा कोण हेमाने चित्र काढलं काढणारी कोण हेमा करता मांजर दूध पिते पिणारी कोण मांजर करता नंदाला आईस्क्रीम आवडतं आवडणारे काय आईस्क्रीम करता कर्म म्हणजे क्रिया किंवा कृती ज्यावर करतो ते कर्म उदाहरणार्थ हेमाने चित्र काढलं या वाक्यात काढण्याची क्रिया कशावर झाली तर चित्रावर ouais, म्हणून चित्र हे कर्म मांजराने दूध प्यायलो या वाक्यात पिण्याची क्रिया कशावर झाली तर दुधावर म्हणून दूध हे कर्म राज कुत्र्याला मारतो या वाक्यात मारण्याची क्रिया कुणावर झाली तर कुत्र्यावर म्हणून उत्तर आहे कर्म अकर्म क्रियापद असलेली वाक्य मीरा जोपली। नंदा व राजू करता झोपली हसले क्रियापद सकर्म क्रियापद असलेली वाक्य दीपा गोष्ट सांगते राज व मिनूने चित्र काढले दीपा राज मिनू करता गोष्ट चित्र कर्म सांगते काढले क्रियापद लक्षात ठेवा अकर्मक क्रियापदाच्या वाक्यात भूतकाळात कर्त्याला प्रत्यय लागत नाही मेघा झोक्यावर बसली बाळ रडलं मधु शिडीवर चढला नेहा झोपली लक्षात ठेवा सकर्म क्रियापदाच्या वाक्यात भूतकाळात कर्त्याला ने किंवा ला प्रत्यय लागतो विनूने फुगा फुगवला रघूने पझल लावले पक्षाने सफरचंद खाल्ले वजन उचलले सकर्म क्रियापदाच्या वाक्यात भूतकाळात कर्त्याला ने किंवा ला प्रत्यय लागतो हेमाने चित्र काढलं मांजराने दूध प्यायलं विभाने दात घासले राजूने रेनकोट घातला सकर्म क्रियापदाच्या वाक्यात भूतकाळात कर्त्याला ने किंवा ला प्रत्यय लागतो हा कोण आहे माहित आहे हा आहे विजय विजयला कधी भीती वाटते विजयला कधी आश्चर्य वाटतं विजयला कधी गंमत वाटते विजयला कधी रडू विजयला कधी हसू येत तर तो। विजयला कधी वाईट वाटत खालील वाक्य लक्षपूर्वक वाचा कट्टी घेतली म्हणून समीरला राग आला रुपालीला पीस सापडलं गणित चुकली म्हणून स्वातीला वाईट वाटलं राजूला आकाशात विमान दिसलं विजांचा कडकडाट ऐकून मार्थाला भीती वाटली लक्षात ठेवा अकर्मक वाक्यात कर्त्याच्या लिंगवचनाप्रमाणे क्रियापद बदलते तर सकर्मक वाक्यात कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे क्रियापद बदलते अकर्मक वाक्य लक्षपूर्वक वाचा निनाद लपला मीरा लपली कासव लपले निनाद राजू झोपले मीरा नेहा झोपल्या बदक झोपली डब्बा पडला इमारती पडल्या झाडे पडली लक्षात ठेवा अकर्मक वाक्यात कर्त्याच्या लिंगवचनाप्रमाणे क्रियापद बदलते सकर्मक वाक्य लक्षपूर्वक वाचा एक वचन अनेक वचन मिनाने लाडू खल्ला, मीनाने दोन लाडू खाल्ले मीनाने पोळी खाल्ली मीनाने दोन पोळ्या खाल्ल्या मीनाने केळ खाल्लं दोन केळी खाल्ली लक्षात ठेवा सकर्मक वाक्यात कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे क्रियापद बदलते भूतकाळात क्रियापदाला आपण प्रश्न विचारतो काय केलं काय झालं काय वाटलं काय म्हणाली किंवा काय म्हणाला हे सर्व छान लक्षात ठेवा हं परत एकदा व्हिडिओ क्लिप आवाज बंद करून ऐका बघताना मोठ्याने वाचा या व्हिडिओ बरोबर एक पीडीएफ फाईल दिली आहे त्यात सोपे सोपे व्यवसाय दिले आहेत शक्य असल्यास त्याची झेरॉक्स काढा शक्य नसल्यास कोणाला तरी लिहून द्यायला सांगा व्यवसाय मात्र तुम्हीच सोडवायचे आहेत का चला तर मग बाय बाय